आसाममधील भाजप सरकार भीमाशंकरलाच पळवण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतायत, उद्योगांचा सोडा, भाजपवाले आता महाराष्ट्रातून भगवान शंकराला पळवून नेत आहेत. सहावं ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा भाजप सरकारनं केला. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात नाही असा त्यांचा दावा आहे. या दाव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. शिंदे फडणवीस सरकारनं याचा निषेध केला पाहिजे. विकासाचा ध्यास म्हणजे